नदीच्या पलीकडे राळा पेरला बाई राळा पेरला. हां, मी गाणं वगैरे काही म्हणत नाही किंवा बुलाबाईची गाणीसुद्धा म्हणणार नाही. आज आपण आपल्या मिलेट स्पेशलमध्ये राळ्याचा एक पदार्थ बघणार आहोत आणि त्याच्याकरता काय काय साहित्य लागतं, तो कसा करायचा, सगळ्यांनाच उत्सुकता आहे. आणि मुख्य म्हणजे त्याचे आपल्या शरीराला काय काय फायदे होतात हे सुद्धा आपण स्वयंपाक करता करताच बघूयात. त्याच्याकरता आपण आपल्या स्वयंपाकघरात जाऊयात. चला तर मग बघूयात मिलेट्सचा असा छानसा पदार्थ. आज आपला मिलेट्स डे नाही का, त्यामुळे आपण आज राळा कसा असतो आणि त्याबद्दल थोडीशी माहिती आणि त्यापासून एक पदार्थ बघणार आहोत. पहा, याला राळं म्हणतात आणि आपण एक व्हिडिओ केला आहे त्याच्यामध्ये सगळ्या ज्या ज्या आपल्याकडे साधारण प्रचलित अशा जे मिलेट्सचे धान्य आहेत किंवा तृणधान्य आहेत त्याबद्दल मी माहिती सांगितली होती. पण आज आपण आता राळं करणार आहोत म्हणून परत मी एकदा हे राळं दाखवलं. आता हे राळं जे आहे हे पहिल्यांदा स्वच्छ धुवून घेणार आणि 6-7 तास मी भिजत टाकणार. राळा आहे हा आपल्या सोयीकरता मी एक 6-7 तास म्हणजे सकाळी 4:30-5 भिजत टाकला होता. ज्यावेळेला आपण कुठलेही मिलेट्स किंवा तृणधान्य 6-5-7 तास भिजवून जर त्याचा पदार्थ आपण केला तर ते पचायला सोपे जातात आणि त्याचे गुणधर्म आहेत ते वाढले जातात. म्हणून एक 5-7 तास आपण ते भिजवून घ्यायचे असतात. त्याप्रमाणे हे 5-7 तास मी भिजवून घेतलेत. हे आपण आपल्या नेहमीच्या कुकरच्या भांड्यात काढून घेतल्या याच्यावर झाकण ठेवून एक 3-4 शिट्ट्या आपण देऊन राळा आपण शिजवून घेऊयात. आता 3 शिट्ट्या दिलेल्या आहेत आणि आपला कुकर गार झालेला आहे ते आपण बघूयात आपला राळा शिजला आहे का नाही. आपला राळा व्यवस्थित शिजलेला आहे. आता याचा पुलाव कसा करायचा ते आपण बघूयात. आता आपण आपल्या कढईत तेल किंवा तूप घालून घेऊयात. 1 चमचा 1.5 चमचा म्हणजे टीस्पून आपण तेल घातलं आहे. आपण पुलाव करतो त्यामुळे आता मोहरी आपण घालणार नाही आहे. आपलं तेल तापलं आहे त्याच्यात आपण जिरे घालूयात. जिरे थोडेसे आपले लाल रंग आला आहे त्याच्यात आता थोडा 2 तमालपत्र, दालचिनीचे तुकडे, 1 जायपत्री, 2-3 वेलदोडे आणि 2-4 लवंगा. त्याच्यात आता आपण हा लसूण थोडासा घालूयात आणि उभा चिरलेला कांदा घालूयात. त्याचबरोबर या हिरव्या मिरच्या, थोडासा चिरलेला फ्लॉवर आणि हे मटार हे सगळे घालून घेऊयात. हे असं परतून घेतलं आणि मग त्याच्यामध्ये आपण पाणी घालून ते उकळलं आणि मग त्याच्यात आपण भिजवलेले राळे घातले तरी सुद्धा चालतात. साधारण 1-10-12 मिनिटांमध्ये मंद गॅसवर राळे शिजले जातात. तर फ्लॉवर आपण ह्याच्यात असेच घातलेत की नाही, पण त्याच्याऐवजी ब्लांच करून जर फ्लॉवर घातला गेला तर तो पटकन शिजला जातो. आपली भाजी परतली गेली आहे त्याच्यात आपण थोडंसं पाणी घालूयात आणि त्याच्यावर झाकण ठेवून आपला फ्लॉवर मटार जे आहे ते थोडंसं शिजवून घेऊयात. आपण झालं का बघूयात. आपलं सगळं छान फ्लॉवर वगैरे शिजला गेला आहे. त्याच्यात आता आपण सवीपुरतं मीठ, थोडीशी धन्याची पावडर, दालचिनीची चिमूटभर पूड, अगदी थोडासा गरम मसाला, भरपूर कोथिंबीर, थोडंसं पाणी आणि नंतर आपला हा शिजलेला राळा आहे तो आपण ह्याच्यात घालून घेणार आहोत. थोडेसे टमॅटो घालूयात. बरं का, मग घालताना मी सांगताना विसरले, पण टमॅटोला काही शिजायला वेळ लागत नाही त्यामुळे आपण ह्याच्याबरोबर थोडीशी एक वाफ आणली तरी आपले टमॅटो चांगले शिजले जातील. तर ह्या चमच्याने आपण ज्या गाठीगाठी होत्या राळ्याच्या त्या सगळ्या मोडून घेऊयात म्हणजे मग आपला राळ्याचा भात जो आहे किंवा पुलाव आहे तो मोकळा होईल. राळ्यापासून सुद्धा अनेक पदार्थ आपण करू शकतो. बरं का, राळे की नाही गरोदर बायकांकरता चांगले असतात. त्याने हाडाचे रोग कमी होतात, मेंदूचे, मज्जारज्जू ह्या संदर्भातसुद्धा आजार जर असतील ना त्याच्याकरता पण राळं अतिशय उत्तम. राळ्याचे भात, पोहे असे अनेक पदार्थ आपण करू शकतो. आता आपला राळ्याचा पुलाव तयार झालेला आहे. मस्त सुगंध येतो मला. अगदी थोडंसं 1 चमचाभर आपण ह्याच्यामध्ये पाणी घालणार आणि त्याला एक दणकून वाफ येऊ देणार. अतिशय पौष्टिक, ग्लुटेन फ्री आणि भरपूर फायबरयुक्त, आयर्नयुक्त असलेला राळाचा पुलाव आपला तयार झाला आहे की नाही, छान झाला की नाही. अतिशय चविष्ट लागतो, पौष्टिक असतो. एकदा दोनदा केला की आपोआप सगळ्यांना त्याची सवय होईल. नक्की करून बघा आणि अनुराधा चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.